नमस्कार, संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सीताफळ बासुंदी। चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात। दूध गरम करण्यापूर्वी मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे। पातेल्यामध्ये आपण थोडं पाणी टाकूयात आणि हे दूध ओतूयात, कारण असं जर केलं तर दूध तळायला लागत नाही। अर्धा लिटर दूध इथे मी घेतलेलं आहे। आपण आता याची रबडी बनवणार आहोत। अमूल गोल्ड घेतलेलं आहे। आता आपण गॅस पेटवूया आणि कमी गॅस करून दूध आटू देऊयात। आपलं दूध आता छान उकळायला लागलेलं आहे। अधूनमधून हलवत राहायचं। कडेला आलेली साय पण आतमध्ये टाकायची आणि मस्त अशी बासुंदी होऊ द्यायची। दूध आपला आतला आटलेला आहे। आता यामध्ये आपण एक टेबलस्पून साखर घालूयात आणि उकळी येऊ देऊयात आणि गॅस बंद करूयात। रबडी आपली थंड झालेली आहे आणि घट्टही झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता आपण यामध्ये सीताफळाचा गर घालूयात। आपण सकाळी याचा व्हिडिओ बनवलेला, सीताफळाचा गर कसा काढायचा ते। हा दोन सीताफळाचा गर आहे। आपण आता जसा लागेल तसा या रबडीमध्ये घालूयात। मिक्स करूयात। राहिलेला पण गर आपण घालून देऊयात। आपण अर्धा लिटर दुधाची बासुंदी केलेली आणि मिक्स करून सर्व करू, थंड करायला ठेवूयात आणि मग सर्व करूयात। रबडी मस्त लच्छेदार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि पाहिजे असेल तुम्हाला तर सीताफळाचं गर तुम्ही मिक्सरमध्ये काढू शकता। आपण आता थंड करायला ठेवूयात आणि मग सर्व करूयात। सीताफळ बासुंदी मस्त थंड झालेली आहे, एक तास झालेला आहे। आता आपण सर्व करूयात। काजू बदाम फ्लेक्सने गार्निश करू आणि सीताफळ बासुंदी सर्व करू। तर चला तर मग मैत्रिणींनो, कशी वाटली सीताफळ बासुंदी? नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।